छंद मनुष्याला पूर्णत्वाकडे घेऊन जातो असं म्हणतात. अकोल्यातील विनुभाई बावीशी यांनीही श्री गणेशाच्या वेगवेगळ्या मूर्तींच्या संग्रहाचा आगळावेगळा छंद जोपासलाय. देशविदेशातल्या 1000 पेक्षा जास्त मूर्ती त्यांच्या संग्रही आहेत. वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा तारुण्यातली तडफ दाखवणाऱ्या या अनोख्या संग्राहकाची माहिती सांगणारा बघूया एक स्पेशल रिपोर्ट. हे आहेत अकोल्यातले विनुभाई बावीशी. ऑटोमोबाईल क्षेत्रातले एक बडप्रस्त असलेल्या विनुभाईंना कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या देशात जावं लागायचं. कामात यश आलं की त्या देशातून ते गणेश मूर्ती खरेदी करायचे, असा हा त्यांचा छंद. 1993 साली वयाच्या 56व्या वर्षी हा आगळा वेगळा छंद त्यांना जडला. स्वीडन, थायलंड, सिंगापूर, अमेरिका अशा वेगवेगळ्या देशातल्या मूर्त्यांचा संग्रह त्यांनी केलाय. वयाच्या 75व्या वर्षीही याबाबतचा त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवणार आहे. आज कम से कम 1000 से ज्यादा मूर्तियां अपने घर में है, देखते है. विनुभाईंचा हा छंद जोपासण्यासाठी त्यांच्या घरच्या मंडळींचाही मोठा वाटा आहे. त्यांचे नातेवाईक देखील त्यांना गणेशाच्या मूर्तीच भेट देतात. अशा जवळपास 150 मूर्ती त्यांना भेट म्हणून मिळाल्या आहेत. हमारे रिलेटिव्स, हमारे जो संबंधी मित्र परिचय सब जिनसे भी है, वो भी जहाँ जाते हैं या अपने घर में कोई विशेष मूर्ति है तो वो ला के हमारे यहाँ दे देते हैं कि भाई आपके कलेक्शन में है, ये मूर्ति ज्यादा सुशोभित होगी और आप इसकी ज्यादा से ज्यादा केयर लेके इसको अच्छे से रखेंगे. येत्या काळात 5000 गणेशाच्या मूर्त्या जमवण्याचा संकल्प विनुभाई केलाय. आयुष्याच्या संध्याकाळी श्री गणेशाचं स्मरण करत त्याच्या वेगवेगळ्या रूपांचा संग्रह करण्याचा हा त्यांचा छंद निश्चितच कौतुकास्पद आहे. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास एक पाऊल पुढे.